फास्ट न्यूज चैनल वर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। वाशिम शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसून पोलिसांची गस्त वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून पोलिसांना निवेदन देण्यात आले, याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया। वाशिम शहर हे गाव नसून एक शहरात रूपांतर झालेले शहर आहे। वाशिम शहरात लोकसंख्या ही खूप झपाट्याने वाढत आहे, तसेच वाढत्या बेरोजगारीमुळे वाढत चाललेल्या गुन्हेगारीचे प्रमाणही अंकुश ठेवण्याकरिता परिसरातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे। सदर सिस्टीम ऑपरेटिंग सिस्टीम ही वाशिम पोलीस स्टेशनकडे देण्यात यावे। तसेच कोरोना महामारीच्या संकटामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे। या काळात मागील काही दिवसात वाशिम शहरात घडलेल्या घटनांचा विचार करता चोरीचं प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून वाशिम शहरात रात्रीच्या वेळेस गस्त वाढवावी आणि त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते वाशिम पोलिसांना सहकार्य करण्यास अहोरात्र सुद्धा तयार आहेत। तसेच एक तासात वाशिम शहरात सायरन वहन फिरवावी, जेणेकरून वाशिम शहरात चोऱ्या होणार नाहीत आणि वाशिम शहरातील नागरिक सुरक्षित राहतील। या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाशिम पोलिसांना निवेदन देण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक नरेश उबाडे, वाशिम शहर अध्यक्ष योगेश साळवे, महासचिव महेश पालेराव, उपाध्यक्ष जयवंत बाबूल, विभागीय अध्यक्ष रवी जाधव, विभागीय महासचिव भूषण केदारे, प्रमुख कार्यकर्ते किरण जाधव, बाळूदादा हिरे तसेच श्यामलाल बागुल सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धन्यवाद। भारत सुपरफास्ट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।